सावित्रीबाई फुले यांची जयंती आज 189वी जयंती साजरी करण्यात येते. मी आहे सध्या फुले वाड्यावरती आणि आज सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नागरिक असतील. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांपासून अक्षरशः मान्यवर तर आहेच, मात्र वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला असतील, सगळेजण आज आवर्जून उपस्थित आहेत. युवकांची संख्यासुद्धा मोठी आहे आणि आज युवक आजच्या या दिवशी त्यांना सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. त्या जशा पद्धतीने पुरुष सत्य संस्कृतीला सामोरं गेलं, तसंच ह्या संस्कृतीत स्वातंत्र्याचा दुरुपयोग न करता त्या स्वातंत्र्याला अवलंबून त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावे लागतात. ज्या काळात स्त्रियांना ओलडून जाता येत नव्हतं त्या काळात त्यांनी पुरुष सत्तेला तोंड दिलं, त्या पद्धतीने आजच्या स्त्रीने शिक्षण घेतलं आहे, पण शिक्षणाचा आपल्या धैर्यासाठी आपल्या सामर्थ्यासाठी उपयोग करावा. महात्मा फुले वाडा समताभूमी आहे आणि समतेची आज नितांत गरज आहे. आणि सर्वांना माहितीच आहे की क्रांती सूर्य आणि आज क्रांतीज्योतीची जयंती आहे आणि या क्रांतीज्योतीला मी इथं भेटायला आलेलो आहे. आज माझ्या माता भगिनी सुटाबुटात आहेत, ते सगळं त्यांच्यामुळे. आज साऊ होती म्हणून आज त्या सुटाबुटात आल्या आहेत. आज कलेक्टर पदापर्यंत जात आहेत, आज न्यायाधीशपदापर्यंत पोहोचत आहेत आणि राजकारणामध्ये पण सक्रिय आहेत. सर्व श्रेय द्यायचं असेल तर माझ्या साऊला द्यावं लागेल. सावित्रीबाईंच्या विचारांची तर गरज नक्कीच आहे, कारण आपल्याला बघता येईल की इतक्या वर्षापूर्वी, म्हणजे आपण 189वी जयंती साजरी करतो, इतक्या वर्षापूर्वी त्यांनी इथं समाजाच्या विरुद्ध काम केलं. विरुद्ध म्हणजे ज्या चुकीच्या प्रथा होत्या त्याच्या विरुद्ध काम केलं आणि अजूनही त्या प्रथा चालू आहेत. जसं आत्ताच आपण बघितलं की इथं महात्मा फुले वाड्यावरती एक अशी शपथ घेण्यात आली की स्त्रियांना जेव्हा नवऱ्याचा मृत्यू होतो त्यानंतर अनेक प्रकारचे त्रास दिले जातात किंवा दागिने काढायला सांगितले जातात, तर त्याच्या विरोधात जसं सावित्रीबाईंनी लढा दिला होता तसं आजही स्त्रियांनी आपण काही ना काहीतरी स्वतःच्या हक्काबद्दल बोललं पाहिजे याची आजही गरज आहे. त्यामुळे सावित्रीबाईंच्या विचाराची आजही गरज आहे, आपल्याला या ठिकाणी आलो सतत जाणवत राहतो. भारतरत्न मिळणं चाहिए सबसे बड़ी बात ये, क्योंकि उन्होंने जितनी भी लड़कियां आज पढ़ रही हैं, कितने अच्छे पोस्ट पर हैं और कितनी सारी चीज़ें वो, मतलब इतने जो लड़के नहीं कर पा रहे वो लड़कियां भी कर रही हैं सिर्फ उनकी वजह से. उन्होंने जो बताया, जो सिखाया, उन्होंने सिर्फ ए बी सी डी, मतलब उनकी भाषा में कहे तो आई से स्टार्ट किया होगा और आज कहाँ से कहाँ, मतलब साइंटिस्ट हैं लड़कियाँ, क्या क्या नहीं कर रही हैं, कहाँ कहाँ खोज नहीं कर रही हैं, बहुत सारी चीज़ें, मतलब उनसे सीखना चाहिए. और उनके साथ जो ये थी फातिमा शेख, उनके बारे में भी ये बताना पड़ेगा कि हाँ वो भी है जो जिन्होंने अपना, मतलब घर दिया सब रहने के लिए, उन्हें प्लेस दी और उन्हें बढ़ावा दिया उनके साथ, तो उनका भी नाम पहले उनके साथ जोड़ा जाना चाहिए और उनका भी नाम आना चाहिए. उत्तर प्रदेश के आजमगढ़ से सोशल वर्क से जुड़ा हूँ और हमारी टीम सावित्रीबाई फुले के इस कर्मस्थली पर आई है जिसको हम महातीर्थ मानते हैं आधुनिक युग का. उनको हमारा मानना है कि उन्हें भारत रत्न तो मिलना ही चाहिए और प्रथम शिक्षिका के नाते उनके इस जन्म दिवस को शिक्षक दिवस के रूप में मनाना चाहिए. और देश भर में कितनी बहनें खड़ी हैं वो सभी जो जहां हैं उसका श्रेय पूरी तरह से राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले को जाता है. ह्या एरियात आल्यानंतर असं वाटते की त्यांनी जे कामं केलेत ते ह्या समाजात अजूनही खूप करण्याची गरज आहे. यासाठी त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही नवतरुण युवक या ठिकाणी येतो आणि इथे येऊन प्रेरणा घेतो. आमच्या घरच्यांनाही आता इथून, म्हणजे जे मुली असतील ते तिथून उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. आपल्या घरासोबतच इतर समाजाचंही आपण बघितलं पाहिजे, समाजाकडेही बघितलं पाहिजे.